मल्हार युवक संघटनेच्या वतीनं अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पंचाभिषेक करण्यात आला. दरम्यान पुतळा परिसरातच मोठं स्मारक करण्यात यावं अशी मागणी नगरसेविका राजश्री कणके यांनी केली. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी जन्मोत्सव प्रारंभ होत असून भवानीपेठेतील मल्हार युवक संघटनेच्या वतीनं भव्य रॅली काढण्यात आली होती. ही रॅली शाहीर वस्ती बाळीवेस छत्रपती शिवाजी महाराज चौक नवीवेस पोलीस चौकी मार्गे सरस्वती चौक आणि चार हुतात्मा चौक येथील राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्या शेजारी समाप्त करण्यात आली. यावेळी मल्हार युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय कणके आणि नगरसेविका राजश्री कणके यांच्यासह धनगर समाजातील ज्येष्ठ महिला आणि ज्येष्ठ पुरुषांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास दूध दही ताक लोणी मध केळी यांचा पंचाभिषेक करून मूर्तीस पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आलं. यावेळी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्या शेजारी भव्य स्मारक उभं करावं अशी मागणी नगरसेविका राजश्री कणके आणि मल्हार युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय कणके यांनी केलं. जय कणके, नगरसेविका प्रभाग क्रमांक 1 आहे. आज आम्ही ठरवलं होतं की सगळेजण मिळून धनगर समाजच्या वतीने आज आमचे महिला भरपूर एक नंबर आघाडीवर आहेत. सर्व महिला आज आम्ही धनगर समाजाच्या वतीने आज आहिल्याबाई होळकरांचा अभिषेक करून खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला आज तीन मंडळ एकत्र करून आम्ही आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आज आम्ही मिरवणूक काढलेला आहे की आमच्या आज पूर्ण लेडीज एक अहिल्यादेवी कसं ती राजमाता होती ना तसं त्याप्रमाणे आम्ही सुद्धा आज लेडीज सगळे एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात आज आमच्या अहिल्यादेवीचा मी मिरवणूक काढलेला आहे. अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करून मल्हार युवक संघटना यांच्या संकल्पनातून आम्ही एक भव्य रॅली काढून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा अभिषेक करायचं ठरवलं होतं. शाहीर वस्ती मराठा वस्ती व बुदलेगली या तीन मंडळानं एक मंडळ करून आम्ही सगळ्यात मोठी मिरवणूक काढायचं आमचं ध्येय आहे. कारण आमच्या इथे सोलापूर महानगरपालिका भाजप शिवसेनेची सत्ता आहे आणि आमच्या शिवसेनेचे दोन नगरसेवक आणि भाजपचे तीन नगरसेवक आम्ही धनगर समाजाचे आहोत. आमचं एकच म्हणणं आहे की सगळ्या पुतळ्यांना एवढं मोठं सुशोभीकरण आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासमोर एकही सुशोभीकरण नाही आहे. त्यासाठी आमचं ह्याच्या पुढचं ध्येय आहे की इथं बाजूला जी ओपन पेस आहे त्या ओपन पेसमध्ये अहिल्यादेवी होळकरचं पुतळा बांधून तिथं स्मार्ट सिटीमध्ये ते पुतळा बांधून मोठं एक स्मारक करावं असं आमच्या मल्हार युवा संघटनेकडून आम्ही एक संकल्पना आमच्या महानगरपालिकेकडे देणार आहोत. यावेळी मल्हार युवक संघटनेचे प्रमुख श्रीनिवास धुळे, बालाजी दासरी, श्रीकांत कट्टेमनी, राजू हंडे, सुभाष बोराळे, गजू आटेकर, नागूबाई धुळे, व्यंकट कनके यांच्यासह युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.